नमस्कार, आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे। या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्र परिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा। या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे। अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा, अवश्य वाचा व सुखी व्हा। धन्यवाद। तुम्ही आम्ही काही पापी नाही आहेत, गुन्हेगार नाही आहेत। अध्यात्म हे काही गुन्हेगारांचं सत्र नाही आहेत। आणि माझा अनुभव असा आहे, असे करणारे लोक आहेत ना, इतका वाईट अंत होतो या लोकांचा, यांचं अस्तित्वसुद्धा कळत नाहीत। गोर गरिबाकडून लोकाकडून भीती दाखवून अशा पद्धतीने आचरण करून घेणं हे काही माणुसकीचं लक्षण नाही आहे। घरात बसून नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण। भगवंत आपल्या घरात येऊन थांबू शकतो ही अशी व्यवस्था आहे अध्यात्मशास्त्रामध्ये। दिव्यता तुमच्या घरात येते हे अध्यात्म आहे, घाबरण्याचं काय कारण आहे? मग त्याचं म्हणणं काय आहे? काही नाही, तुमच्या बुद्धीमध्ये थोडा भाव शुद्ध करा। शुद्ध भाव करण्याचं महत्त्वाचं तंत्र म्हणजे नामचिंतन। तो सारखा सारखा भगवंताचं स्मरण करत गेलं ना तर दुसरे विचार बाजूला सरकतात, हे मानसशास्त्र आहे। हजार विचार एकत्रित येतात। मागे सांगितलं होतं मी, एक संप्रदाय असा आहे भारतामध्ये, लाईट लावली की त्याच्याकडे पाहतात। आणि मनुष्याचं जे मन आहे ना ते चंचल आहे, खूप चंचल मन आहे। आणि ते स्थिर झालं की आनंद येतो, हे अध्यात्माचं सगळ्यात मोठं आहे। ते दगडावर स्थिर हो, लाईटीवर स्थिर हो, एखाद्या स्त्रीवर स्थिर हो, कुठे स्थिर झालं की तुम्हाला आनंद सुरू होतो, हे मानसशास्त्र आहे। मग स्थिर होत नसलं तर मग त्याला वेगळे वेगळे उपचार केले जातात। नामचिंतन करा, ग्रंथ वाचा, चांगले विचार डोक्यामध्ये आणा। मग अशिक्षित लोक आहेत, त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे, त्यांच्याकडे काही नाही आहेत, मग काय केलं पाहिजे? नामचिंतन करा, भगवंताचं स्मरण करा। ते स्मरण म्हणजे काय? ते स्मरण बुद्धीमध्ये इतर असणाऱ्या घटनेला बाजूला करतं, एवढाच त्याचा उपयोग आहे। आणि जसं जसं बाजूला होतो वाईट विचार, तसं तसं चांगला विचार मोठा होत जातो। आणि ज्यावेळी चांगला विचार तुमच्या मनामध्ये व्याप्त होतो, वाईट विचार समाप्त होता, त्या दिवशी तुम्ही संत होता। ठरवलं तुम्ही पाप करायचं तरी तुम्ही त्या दिवशी पाप करू शकत नाही, कारण की चांगले विचार तुमच्या मनामध्ये प्रभावी झालेले असतात। हे अध्यात्म आहेत, ही ज्ञानोबऱ्यांची रीत आहे। प्रत्येक मनुष्य हा सबल असला पाहिजे, मृत्यूला सुद्धा घाबरला नाही पाहिजे। वारकरी संप्रदायातलं सगळ्यात मोठं तत्व आहे मरणाची वाट पाहणारा सगळ्यात मोठा संत आहे। मरणाला घाबरणारा जीव आहे, आणि मरण हे निश्चित आहे, सगळ्यांना माहिती आहे। मरण म्हणजे काही असं काही अशी वस्तू नाही की ती एकाच माणसाला येईल, सगळ्यांना मरण माहिती आहेत। पण सगळे काम संपलेले आहेत माझे आणि मी वाट पाहतो शेवटचा दिस गोड व्हावा। काही काम राहिलेलं नाही शिल्लक, कधी येतो आम्ही ते वाट पाहतो, तो येईपर्यंत आम्ही भजन करतो, याचं नाव आहे मुक्ती, विषयासक्ताची समाप्ती। काही मिळवायचं राहिलेलं नाही, फक्त जे राहिलेलं, आणि हे जे मी म्हणतो ना हे आनंदाने स्वीकारलेलं म्हातारपण आहे। काही राहिलेलं नाही, आम्ही मृत्यूची वाट पाहतो। आणि जेवढे 60 जणांचे म्हातारे आहेत ते वाट कशाची पाहतात हेच माहीत नाही। पुन्हा लग्न करणार का, पुन्हा तरुणपण येणार का, पुन्हा काही असं औषध येणार की ज्याच्यामध्ये पुन्हा, असं कधीच होत नाही। ज्ञानोबऱ्यांनी या शरीराचं विश्लेषण इतके केलेलं आहेत, खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहेत। लाज या शब्दावर ज्ञानोबऱ्या खूप सुंदर बोलतात। आऊट हातपणे शरीर ज्यावेळेस प्रथम गर्भावस्थेमध्ये तयार होतं, नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासीचे दुःख गाडे। आपलं शरीर जे तयार होतं ते काही स्वर्गातून आलेल्या अमृतातून तयार होत नाही आहे, ते मलमूत्रातून तयार होतं। काय ज्ञानोबऱ्यांची वाक्य आहेत।
आणि ज्या मलमूत्रातून तयार झालेलं शरीर आहेत त्या शरीरात राहणाऱ्या माणसाचा जो आत्मा आहे तो स्वतःला जर स्वाभिमानी मानत असेल तर याच्यापेक्षा तर दुसरा अपमान नाही, दुसरा अज्ञान नाही. कुठली वस्तू तुमच्याकडे अशी अनमोल आहे. आणि नियम असा आहे, कार्य नेहमी कारणामध्ये लीन होतं. मातीपासून तयार झालेलं जर घट असेल, गाडगा असेल, काही दिवसांनी काय होणार, ते मातीमध्ये लीन होणार. तसं मलमूत्रापासून झालेलं शरीर तयार शेवटी अंती ते पृथ्वीमध्येच मिसळणार. ते काय नवीन काय तुमच्यामध्ये? कुठला स्वाभिमान, कुठला अभिमान तुम्ही जीवनामध्ये बाळगताय? म्हणून लयाला जाणारी वस्तू आहेत, वाट पहा, दिव्यता तुम्हाला सापडू शकते. अंश शिल्लक राहतात, शब्द शिल्लक राहतात. चांगले शब्द जर तुम्ही बोलला असाल मानवी जीवनाच्या लक्षात राहतात. चांगलं आचरण केलं असेल, संत सेवा केली असेल, समाजसेवा केली असेल, लक्षात राहते. आणि ते करण्यासाठी आपल्या जीवनात मुळात विचार चांगले पाहिजे. ती विचारशुद्धी हे खरं परमार्थाचं तत्व आहे, विचारशुद्धी. आणि विचारशुद्धी येणार कुठून, कोण देणार? आसपास आपले नातेवाईक, भावकी लोक सगळे एकाच विचाराचे, कोण शुद्ध करणार कोणाला? म्हणून नामचिंतन आहे, म्हणून संत वाङ्मय आहेत. आणि संत वाङ्मयातले आलेले विचार आपल्या एकेका दुःखाला, एकेका दुःखी विचाराला बाजूला सारत जातात, ते अंमलात आणले गेले पाहिजेत. म्हणून वाल्मिकाचं परिवर्तन होतं. अज्ञानी लोक ग्रंथ लिहितात, ग्रामीण भागातले जगद्गुरु तुकोबराय गाथा लिहितात. शाळा नाही त्या काळात, हायस्कूल नाही त्यावेळेस, काहीच काहीच नाही, पण अतिशय थोर विचार ग्रामीण भागातून प्रगट. हा चमत्कार आहे महाराज. ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरी लिहिणं याच्यापेक्षा तर दुसरा चमत्कारच नाही. हे कशाने शक्य होतं? दिव्यत्वाचं स्मरण केल्याने होतं. म्हणून या मानवी जीवनातला जो महत्त्वाचा शब्द आहे तो स्मरण आहे. आता माझा ही स्मरण दुआधारी तलवार आहे बरं का. वाईटाचं स्मरण सतत राहिलं तर रडू येणार, आनंदाच्या गोष्टी आठवल्या शरीर पुलकित होणार. आनंद आठवत राहा, शरीर पुलकित होत राहतं. दुःख आठवा, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज नष्ट होऊन जातं. डॉक्टर लोक म्हणतात हार्मोन जरा असंतुलित आहेत. कशामुळे? ते काही नातेवाईक होते काय? काही विचार. म्हणून स्मरण ही मानवी जीवनाची सगळ्यात मोठी पायरी आहे. भीतीनं नाही, आनंदाने स्मरण करा, आनंदाचं स्मरण करा. म्हणून परमात्म्याला, परब्रह्माला आनंद स्वरूप मानलेलं आहे. आनंद स्वरूप परमात्मा जो आहे तो आनंद स्वरूप आहे. आणि त्याचं स्मरण अंतःकरणामध्ये आनंद देणार आहेत. तो आनंद अंतःकरणामध्ये व्याप्त होत जातो ना, शिवे ऐकू येत नाहीत, कोणी काही बोललेलं ऐकू येत नाहीत. हा ही सहज अवस्था आहे. ज्ञानोबाईंनी खूप सुंदर सांगितलेले आहेत, त्याच्यावर खूप मोठी मोठी चर्चा आहे. गवळणी ज्या होत्या दही दूध विकायला मथुरेमध्ये जात होत्या. मथुरा त्या काळातली राजधानी होती कंसाची, आणि ग्रामीण भागातलं गोकुळ होतं. दूध घेऊन जाणाऱ्या गवळणी होत्या त्या काळामध्ये. आणि पुरुष मंडळी जी असायची, मुलं वगैरे, ते गाई चरायला जायचे आणि दूध विकायचं काम स्त्रिया करायच्या. माझा तात्विक पद्धतीने ऐका बरं का, स्टोरी म्हणून ऐकू नका, नाही तर घोळ होईल तुमचा. म्हणजे मी कृष्णाची कथा सांगतोय असा गैरसमज व्हायचा तुमचा. आणि भगवान कृष्णाला अनुभवलेल्या त्या गवळणी होत्या. शब्द नीट आहे का? भगवान कृष्णाला अनुभवलेल्या गवळणी होत्या, म्हणजे कृष्णाला कडेवर घेतलेल्या गवळणी होत्या, कृष्णाबरोबर बोललेल्या गवळणी होत्या. दिव्यत्वाबरोबर बोललेलं आहेत, कृष्णाबरोबर बोललेलं आहे. आणि त्या कृष्णाचा चेहरा तुम्ही आमच्या संप्रदायात नेहमी वाचत, राजस सकुमार मदनाचा, एकदा देवाला पाहिलं ना, आवडे हे रूप गोजिरे सगुण,
पाहता लोचन स्थिरावले, हे शब्द फार वेगळे वेगळे आहेत. असे काही स्तुती केलेली नाही की देव फार सुंदर आहे म्हणून, देव फार देखणाय म्हणून असे काही स्तुती नाही बरं का. लोचन स्थिरावले, चंचल जे डोळे होते ना ते थांबले. पाहता लोचन, चंचल दृष्टी जी होती ना ती चांगली वस्तू पाहिली की स्थिरावते. तुकोबाराय म्हणतात भगवंताला पाहिले की चंचल नजर थांबली, तेच आनंद आहे. तुमचं स्थिर होणं हेच आनंद आहे. पाहता लोचन स्थिरावले, आता डोळ्यांना असं वाटतं आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, दृष्टीपुढे तू राहा, म्हणजे दुसरा विषय दृष्टीपुढे नको. तोच प्रकार गवळणीचा आहे. कृष्णाला पाहिल्यामुळं, कडेवर घेतल्यामुळे ते डोळ्यामध्ये तो कृष्ण बसला. डोक्यावर दही दूध आहे, जिथं विकायला जातात सगळ्या सुशिक्षित बाया आहेत राजधानीतल्या, मुंबई म्हणजे आत्ताची राजधानी. खेडेगावातले लोक गेले ना तिथले ते सर्वसामान्य लोकसुद्धा टिंगल करतात. खेडेगावातला श्रीमंत असतो तिथं झोपडपट्टीत राहणारे असतात, लगेच मूल्यांकन करतात, नाहीतर तुम्ही खेडेगावचे लोक तुम्हाला काय कळतं, अरे तुमच्याकडे आहेच काय. आणि दही घ्या, दूध घ्या, विक्री तुकामा केलं गोपकन्या. मंगलाचार्याने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. विक्रय तुकामा किल गोपकन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती. विकण्याच्या कामनेनं, दही दूध विकण्याच्या कामनेनं ह्या गवळणी गेलेल्या आहेत. विक्रय तुकामा किल गोपकन्या, गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, पण कृष्णाला पाहिलेल्या आहेत आणि त्यांचं मन कृष्णाकडे गेलेलं आहे. दध्याधिकम मोह वशाद ओचत, दही घ्या दूध घ्या असं म्हणण्याच्याऐवजी गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, असं त्यांच्या तोंडातून बाहेर, गोविंद घ्या दामोदर घ्या. म्हणजे शिकलेल्या राजधानीतल्या बाया होत्या, ते म्हणे ह्या मूळच्या वेड्या, तर हे दही घ्या आणि दूध घ्यायच्याऐवजी गोविंद घ्या दामोदर घ्या. काय म्हणाले, वेड आहेत का त्या? याचं नाव आहे दिव्यताने चित्त व्याप्त केलं. गोविंदानं चित्त भरून टाकलं. हे मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सुख आहे. एखाद्या गोष्टीने जर तुमचं चित्त भरलं ना, तुम्हाला जगात कोणी दुःखच देऊ शकत नाही. पोकळी जर तुमच्या चित्तामध्ये असली ना, मग ती किती दुःख देईल आणि कशाने भरेल काही सांगता येत नाही. काही काही माणसं तर एवढे प्रचंड भुकेलेली असतात, अर्धा महाराष्ट्र खातात तरी अजून नवीन काय आहे ते पाहतात. भारताचं राजकारण तर एवढे, मग किती मनुष्याचं आयुष्य किती छोटं आहे हो, तुम्ही कल्पना करून पहा. काही काही माणसाकडे लाखो करोडो करोड रुपये असतात. मलासुद्धा कधी कधी त्याचा आकडा ऐकल्यानंतर टेन्शन येते, कसं काय. बर सोडून जाणार हे तर शक्य आहे, सोडून जाणार ते काय करतात काय, टेन्शन किती असतं त्याला जगण्याकरता. एवढे करोड रुपयाचा वार्षिक व्यवहार करतात. आणि माझा शब्द नीट आहे का, कितीही माणूस मोठा असू द्या, त्याच्या जेवणासाठी 10,000 पुढं त्याला लागतच नाही. किती कुठेही जेवण करा, जास्तीत जास्त 10,000 एका दिवसाला, आणि तो कमवतो एका दिवसाला 200-200 काय करणार. मनावर भार निर्माण होतो. आणि ही पोकळी, जी मानसिक पोकळी ना, हिचं खरं नाव आहे संसार. ही पोकळीच म्हणजे संसार. भरण्याचा प्रयत्न करतो, भरण्याचा प्रयत्न करतो, नातेवाईकांनी भरेल, बंगल्यांनी भरेल, पैशांनी भरेल, सगळा मृगजळाचा बाजार आहे. भरलं काहीच जात नाही, पोकळी वाढत जाते, कारण की परमात्मा दिव्यता त्यात भरली गेली नाही, स्मरणच नाही कशाचं. तुकोबाराय भरलेले आहेत आनंदाचे डोही आनंद तरंग, काहीच नाही त्यांच्याकडे, पण भरलेले आहेत. आपल्याकडे सगळे आहेत, नाही आपण पत्र लिहू शकत नाही, कविता करू शकत नाही, कविता समजू शकतात काही. किती छोटं जीवन आहे तुमचं आमचं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आणि अध्यात्मातल्या लोकांमधला हा फरक आहे. भरलेलं चित्त असतं अध्यात्म लोकांचं, तृप्त असतं चित्त. गेला कधी, म्हणून मी मगाशी भूमिका सांगताना सांगितलेल्या आहेत,
समाजाचा उद्धार करावा हे संतांचं कामच नाही आहे, ज्ञानेश्वरीत लिहिलेलंच नाही ते। मग महाराज हे सगळं प्रचार प्रसार हे नाही, आपला परमार्थ करता करता आपल्या परमार्थातून जर लोक घडला तर हरकत नाही काही। खूप सुंदर दृष्टांत दिलेले आहेत, दोन दृष्टांत आहेत। पहिला दृष्टांत आहे गंगेचा, फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाया आप गंगेचे जैसे। ज्ञानोबाराय खूप सुंदर उत्तर देतात, हिमालयाहून निघालेली गंगा की रस्त्याच्या लोकांना पाणी देण्याकरता थोडंच ते पाणी पळत असतं, पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या। हिमालयातून निघालेली गंगा समुद्रापर्यंत खळखळ वाहते, तो आवाज म्हणजे तिची अशांतता आहे। प्रवाहातला नाद म्हणजे तिच्या जीवनातली अस्वस्थता आहे। जशी ती सागराला पोचते ती शांत होते, तसं तुमचं आमचं जीवन आहे। सागराला जोपर्यंत गंगा मिळत नाही तोपर्यंत उर्मी शांत होत नाहीत। हे शब्द खूप सुंदर आहेत बरं का। तुका म्हणे गंगा सागर संगमी, आघव्या झाल्या उर्मी एक रूप। उर्मी शब्द वापरलेले आहेत, तुमचे आमचे जे असते ते उर्मीच असते, दुसरं काय असतं आपल्याला। उबळ, ग्रामीण भाषेमध्ये उबळ आली, उर्मी उत्साह, ती खळखळ आहे, अशांतता आहेत। आणि मग ती प्रवाह होत असताना जर कोणी एखाद्याने पाणी अडवलं, एखाद्याने मशीन लावली, एखाद्याने इंजन लावलं आणि त्या प्रवाहातून पाणी काढून घेतलं, गंगा नाही म्हणत नाही, पण गंगेचा उद्देश नाही। फेडीत पापताप, आले जी लोकं आहेत, आंघोळ करा पाणी घ्या तृप्त व्हा। फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप, आळंदीला मी अर्थ सांगितला होता, तुम्हालाही सांगतो कळेल अशी अपेक्षा आहे। पोखीत तिरीचे पादप, पादप म्हणजे झाड, पायानं पाणी पिणारे म्हणून त्याला झाडाला पादप म्हणतात। आपण वरून पाणी पितो आणि झाड जे असतं ना ते मुळ्यातून पाणी घेतं, पायातून पाणी घेतं म्हणून त्याला पादप म्हणतात। पोखीत तिरीचे, तिरीचे गंगेच्या तीरावरचे जे झाडं असतात ना ते गंगेतलं पाणी घेऊन हृष्टपुष्ट होतात। कळलं का नाही? महाराज लोकांपेक्षा, मठादी लोकांपेक्षा त्यांचे जे पादप चमचे आहेत ना तेच पुष्ट झालेले असतात। हे 700 वर्षापूर्वीचा अर्थ आहे ज्ञानोबाराईंचा, पोखीत तिरीचे पादप। एखादा संत इथे आश्रम बांधतो, तिथेही बांधतो, तिथेही बांधतो, तर खुश असतो। 200 ठिकाणी आश्रम आहे, 200 ठिकाणचे चमचे जे आहेत ना ते खुश आहेत की बाबा कधी येतच नाही। पोखीत तिरीचे त्याच्याजवळचेच आनंदात असतात। तू साधना कर, तुझं नाव मोठं होऊ दे, तुझ्या नावाने आम्ही सगळा पैसा गोळा करतो, याला म्हणतात पोखीत तिरीचे पादप। जवळच्या माणसाचा, जवळच्या माणसानं ते संत नसतातच। अहो विवेकानंदाला प्रतिविवेकानंद निर्माण करता नाही आला, हे आत्ताचे लोक करू शकतात का जे स्वतः अविवेकानंद आहे? ज्ञानी माणसाला ज्ञानी माणूस तयार करणं अवघड जातं, हे अज्ञानी असणारं कसं शक्य आहे ते? पण आता गंगेचा नाईलाज आहे, नाही कळालं तुम्हाला? खूप कीर्तन केलं होतं तावशाला, संताने सरता केलो तैसा परी, चंदनी ते बोरी व्यापिली, चंदनाच्या झाडावर साप असतात। माझं म्हणणं असं की चंदनाच्या झाडावर साप असणं गरजेचं आहे, जर नसले ना तर कुणी चंदन तोडून नेईल। काही अंशात हे चमचे पण जरुरी आहेत, नाही ते आश्रम सांभाळायचे कुठे? एवढे मोठे मोठे करोडो रुपयाचे आश्रम। पोखीत तिरीचे पादप, शब्द ऐका नीट आहे, ओवी समजून घ्या। समुद्र आज आहे आप गंगेचे जशी, त्या पाण्याला काही देणे घेणं नाही आहेत, समुद्र आज आहे। साधू जीवन जगत असताना तो परमात्म्याशी संलग्न असतो। कोणी ज्ञान घ्या, कोणी शांती घ्या साधूची, कोणी विचार घ्या आणि तृप्त व्हा, पण त्याचं काम नाही आहे साधूचं। बांधली सोडीत बुडाली काढीत, बांधली सोडीत बुडाली काढीत, खूप सुंदर शब्द आहेत। जे बांधलेले लोक आहेत
संसाराच्या मोहानं बांधली सोडीत बुडाली काढीत, जे पापाच्या गर्तात वाल्या कोळ्यासारखे बुडालेले आहेत, बुडाली काढीत साकडी फिडीत अर्थाच्या, काही मनोगत परमार्थाच्या विषय असणारं ते पूर्ण करत। ज्ञानोबांचं वाणी इतकी गोड आहेत, हे आणीत आणीत स्वार्थी प्रवेशी, जे आपलं मूळ धोरण ईश्वरामध्ये प्रवेश करणं, ते ध्येय संतांचं चुकता कामा नाही, ह्याचं नाव आहे आध्यात्मिक वाटचाल। प्रत्येक नदीला प्रयत्न करून समुद्रापर्यंत जावं लागतं, प्रत्येक मनुष्याला प्रयत्न करून दिव्यत्वापर्यंत जावं लागतं, त्याला कुठलाही शॉर्टकट नाही आहे, कुठलाही जवळचा मार्ग नाही आहे। दिव्यत्व त्याच माणसाच्या अंगी येतं जो स्वतः प्रयत्न करतो, स्वतः मोठा होतो। आणि त्याच्या विरोधामध्ये पण बोलतो तुम्हाला, एकदा दिव्यत्व आलं ना, सगळ्या जगाची ताकद नाही तिचं दिव्यत्व रोखायची। किती जरी गाथा बुडवला पाण्यामध्ये तर तुकोबाराची कीर्ती थांबवता येत नाही, हे दिव्यत्वाची प्रचिती आहे। हे सामान्य मूर्ख माणसं काय करू शकतात? दोन्ही प्रकारे, एक तर दिव्यत्वाचा प्रवेश पाहिजे, आणि एकदा दिव्यत्व तुमच्या अंगी अवतरलं ना, हे छोटे मोठे लोक तुमच्या नादीसुद्धा लागत नाहीत महाराज। कारण की कीर्ती टिकवणं संतांची हे भगवंताचं काम आहे। मग आजही ज्ञानेश्वरची ॲडव्हर्टाईज नाही आहेत, च्यवनप्राशी आहे, गाथेची ॲडव्हर्टाईज येत नाही आहेत, कधी टी व्हीला अशी बातमी येत नाही, आषाढी आली आहेत पंढरपूरला जा, आहे आळंदीला जा, ही भगवंताची कृती आहेत। ह्या दूरदर्शन आत्ता आहेत, 700 वर्षापासून वारी आहेत। माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, हे पद्धती आहेत दिव्यत्वाच्या। म्हणून एक एक पाऊल टाकत 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 आपल्याला अध्यात्माकडे जायचं आहे। त्याची सुरुवात नामाने होते आणि शेवट नामाने होतो, आरंभ नामा। म्हणून परमार्थात अधिकाऱ्याची गरज नाही असं जे म्हटलं जातं त्याचं मूळ कारण आहे, त्याला भगवंताचं नाम घेता आलं एवढीच त्याची योग्यता। आणि ते नामासह परमात्म्याची मूर्ती आपल्या अंतःकरणामध्ये उपजते, आणि पुन्हा 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 नाम घेत गेल्यानं त्या अंतःकरणातले सगळे विचार बाजूला जातात, सगळ्या पाप भावना बाजूला जातात, अविचार बाजूला जातात, आणि नामाची स्थापना अंतःकरणामध्ये होते, दिव्यत्व येतं, तोंडातून देव बोलायला लागतो। तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे। 10 शास्त्राचा अभ्यास करणारा बरं का, दशग्रंथी रामेश्वर भट्टाची उपमा काय आता नाही का, समाजभूषण वगैरे वगैरे, तसं त्या काळामध्ये पुणे जिल्ह्यातला प्रसिद्ध माणूस दशग्रंथी, 6 शास्त्र आणि 4 वेद ज्याचे तयार आहेत त्याला दशग्रंथी म्हणतात। 10 ग्रंथाचा अभ्यास करणारा दशग्रंथी, अभंगच लिहू शकला नाही। आणि चमत्कार तर मला असा वाटतो की सगळ्या लोकांनी सांगितलं की तुकोबराय कीर्तन करतात, तुकोबराय कीर्तन करतात, रामेश्वर भट्ट म्हणले मीच येतो ऐकायला। दशग्रंथी आणि कुठल्याच ग्रंथाचा अभ्यास न केलेले तुकोबराय, किती विसंगत आहे कीर्तनाची, आणि येऊन बसले कीर्तनाला। आई कीर्तन आहे महाराज, असे कीर्तन तुकोबारांच्या अभंगाचं काय, तुकोबाराचा एक अभंग सांगतो, तो एकदम वैकुंठाला जातानाचा अभंग आहे। घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन। तुकोबाराय म्हणतात माझे शब्द असे, तुकोबाराय म्हणतात बघा स्वतः, माझी निरूपण शैली अशी आहेत, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञ, जे ज्ञानी लोक आहेत ना त्यांनासुद्धा माझे शब्द ऐकल्यानंतर असे शब्द आपल्या तोंडातून काय येत नाहीत अशी लाळ घोटायला लावेल। घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, आणि जे योगी लोक असतील देव प्राप्त होऊन सुद्धा माझी वाणी इतकी मधुर का नाही, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन, असं माझं कीर्तन आहे। तुकोबराय आपल्या कीर्तनाचं वर्णन करतात, ब्रह्मी भूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायचा, असं या कीर्तनाचं महत्त्व आहे, नामचिंतनाचं महत्त्व आहे। आणि असले कीर्तन जर तुकोबरायने केलं, अहो इतकं चांगलं कीर्तन केलं ना,
आता बाकीचे तर सर्वसामान्य लोक गावातले होते, पण रामेश्वर भट्टाला वाईट वाटलं, मी दशग्रंथी आणि असे कीर्तन करू शकत नाही, मग काय उपाय आहेत, यांचा गाथाच बुडवा ना। ह्याला म्हणतात जीव, ह्याला म्हणतात मनुष्य। आपल्याला असं होता येत नाही, तो द्वेष आणि मत्सर वाढत जातो, तो मत्सर त्या व्यक्तीला समाप्त करण्यापर्यंत जातो। मत्सर, मत्सर शब्दाचा संस्कृतमध्ये फार सुंदर अर्थ आहे, मत आणि सर असे दोन शब्द आहेत। मत म्हणजे माझ्यापासून, अहम शब्दाचं पंचमी रूप आहे ते, मत माझ्यापासून, सर सर माझ्यापेक्षा पुढं जातो, तिथं जो होतो तो मत्सर। अहो पोरगा गेलेलं सहन होत नाही बापाला, बाप म्हणतो माझ्यापेक्षा शहाणा आहे का, मत्सर। एक फार विश्लेषण करण्याची गरज आहे अशातला भाग नाही, जो जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ होतो ना तो तो मत्सर, माझ्यापेक्षा पुढं जातो। अहो एवढं तुकोबाराचं कीर्तन ऐकण्याचं भाग्य मिळणं किंवा किती अनंत जन्माचं पुण्यही म्हणावं, आणि याला इतकं वाईट वाटलं, त्यांनी गावच्या लोकांची बैठक घेतली, सांगितलं गाथा बुडवून टाका। गावचे लोक म्हणले चुकीचं सांगतो का, नाही नाही चुकीचं नाही, बरोबर सांगतो, पण सांगण्याचा अधिकार नाही, कळलं, बरोबर सांगतो, ते सांगण्याचा अधिकार आहे, तो आमचा अधिकार आहे सांगण्याचा, मग तुम्ही सांगा, येत नाही ना। ज्ञान देण्याचा अधिकार आमचा आहे, रामेश्वर भट्ट म्हणतात, मग तुम्ही द्या ना, मग देता येत नाही याच्यासारखं, मग उपाय काय, बुडवून टाका। अशा भारतामध्ये तुम्ही आम्ही जन्माला येतो, जिथं ज्ञानसुद्धा सहन केलं जात नाही, कोण तुम्हाला सहन करणार आहे जीवनामध्ये। म्हणून चांगल्या गोष्टीचं स्मरण आणि चांगल्या गोष्टीची आठवण म्हणजे नामचिंतन। पुढचा विषय आपण मध्यंतरानंतर घेऊ। हरिपाठ हा एक छोटा संग्रह असला तरी तो खूप मोठा वेगळा आहे, खान आहे ती एक प्रकारची। त्याच्यातले एक दोन तीन शब्दावर आपण विचार केला। आता हे जे नामचिंतन आहेत, नामस्मरण आहेत, नामतत्व आहेत, ते स्मरणाशी निगडीत आहे। देवाचं नाव घेणं हे आठवणीचा विषय आहे नामचिंतन। आणि जिथे तुमच्या मनामध्ये नामचिंतन सुरू होतं, प्रारंभ होतो, तर एक आघात सुरुवात होतो तो आपल्या अंतःकरणामध्ये। आणि कुठेतरी मानसशास्त्रीय दृष्ट्या आपण भगवंताचं नाव घेतो, मी जे नावं घेतात त्यांच्याबद्दल बोलतो बरं का, ते जे नाव घेण्याचं सोंग करतात त्यांच्याबद्दल बोलत नाही। काय काही माणसं तर एवढे भाग्यवान आहेत महाराज, माझ्या बघण्यामध्ये आलेले आहेत, भजन करताना सगळे कामं करतात, नामचिंतन चालू आहे सगळे कामं करतात। काही काही लोकांना तर सवय लागली, डोक्यावर तर आंब्या टाकल्या की भगवंताचं नामचिंतन सुरू, हरिपाठ सुरू, देवाचे द्वारी उभाक्षण बरे, आणि सगळं झाल्यानंतर सगळं चालू असतं, गायीने काय केलं, म्हशीने काय केलं, बायको कुठे गेली, पोरगं कुठे, सगळं लक्ष असतं, का असं नामचिंतन नाही। ज्ञानोबांनी नामचिंतनाची एक पद्धत सांगितलेली 12व्या अध्यायामध्ये, तरी का ऐसे करी या 8 प्रहरा माझी, 24 तासामध्ये, 8 प्रहरा माझी 24 तासामध्ये, ऐसे करी मोटके निमिष भरी दे तू जाय। नामचिंतनाचा कालावधी सांगितलेला आहे नामस्मरणाचा, सुरुवातीला 1 मिनिट, पण तो पूर्ण मिनिट असला पाहिजे। माझं चिंतन कर मोटके, त्यावेळेस तो काहीच करू नका, 1 सेकंद दे मला। आणि ज्ञानोबांचा स्वभाव पहा कसा आहे, ज्ञानोबा म्हणतात 1 सेकंद दिला मला तो, की त्याच्यामध्ये माझी लागलेली गोडी दुसऱ्या सेकंदाकरता छटा होते। सगळ्याचं मन एवढं चांगलं आहे ज्ञानोबाराय म्हणतात, एवढं चांगलेलं आहे की त्याला आवडलं पाहिजे, ते मन आपोआप जातं। परमार्थ हा कळत नाही म्हणून करत नाही,
शब्द लक्षात ठेवा काय आहे. एखादी म्हणून ते सॅम्पल देतात बघा खायला. तुम्ही एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये गेलात किंवा कुठे गेलात ना, तर तुम्हाला त्या पदार्थाविषयी फारशी काही माहिती नसते. तो दुकानदार सेल्समॅन हुशार असतो, सर एवढं घ्या ना, तो सगळं देत नाही एक तुकडा काढून देतो आणि मग तो आपण तो तुकडा खातो. आ दे एक किलो बांध चांगली. हेच परमार्थ आहे हो. मोटके निमिष भरी काही क्षण माझ्याकरता दे. तुझं मन तुला त्रास देणार नाही. त्याला जर परमार्थ कळायला लागला, त्याला जर दिव्यता कळायला लागली, त्या मनाला जर आनंद यायला लागला, ते मन आपणहून तुझ्यात गुंतेल. मोटके निमिष भरी दे तुझा आहे मग जे जे का सुख देखील माझे निमिष. आणि मग त्या चित्ताला त्या मनाला अशी गोडी लागते, प्रत्येक क्षणाची गोडी लागते. मग आज एक मिनिट, उद्या दोन मिनिट, परवा दिवशी चार मिनिट, असं करत 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 तासभर जर तुम्हाला आनंद मिळाला ना, तर काही सोडा म्हणण्याची गरजच पडत नाही. हे ज्ञानोबऱ्यांची परमार्थ शिकवण्याची शैली आहे. करावं तुम्हालाच लागेल, हा पॉईंट विसरू नका. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा, सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.